मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्याच्या शेती पाणी प्रश्नासाठी आज वडूज येथे खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने अमरण उपोषण आणि बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। या विषयावर प्रशासन गांभीर्याने घेत नाही, तसेच लोकप्रतिनिधींच्या कडूनही सापत्न भावाची वागणूक मिळत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय। येथील तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आजपासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। तालुक्याची वरदायणी एरळा नदी प्रवाहित करून एरळवाडी धरण भरावे, त्याचबरोबर टेंभू तारळी उरमोडी योजनेचं पाणी पूर्ण क्षमतेनं खटाव तालुक्यात मिळावे या मागण्यांसाठी पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक विजय शिंदे, माजी उपसभापती नाना पुजारी, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष योगेश जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तुकाका घारगे, सूर्यभान जाधव, काँग्रेसचे इम्रान मुल्ला, वंचित बहुजन आघाडीचे गणेश भोसले यांनी अमरण उपोषण सुरू केलंय। निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देश, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, माजी सभापती संदीप मांडवे, डॉक्टर महेश गुरव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार, तानाजीराव देशमुख, प्राध्यापक एस पी देशमुख, प्राचार्य आनंदराव घोरपडे, प्राध्यापक नागनाथ स्वामी, अशोकराव बैले, दादासाहेब कचरे, तानाजी वायदंडे, शशिकला जाधव, डॉक्टर महेश माने, छगनराव कदम, लक्ष्मण देशमुख, विलास फडतरे, राजू फडतरे, धनाजी लवळे आदींची मनोगते झाले। यामध्ये बहुतांश वक्त्यांनी पाण्याबाबत प्रशासन गांभीर्याने घेत नाही, तसेच लोकप्रतिनिधी सुद्धा ठराविक भागाचंच हित संबंध जोपासण्यात गुंग असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच उद्या दुसऱ्या दिवशी आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आलाय। यावेळी राष्ट्रवादी युवकचे राज्य सरचिटणीस अभय जगताप, जिल्हाध्यक्ष मकरांद बोडके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे, रासपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर, श्रीमती शशिकला देशमुख, अर्जुनराव गोडसे, राहुल पवार, टीके देवकर, प्रकाश देवकर, शशिकांत फडतरे, गंगाराम फडतरे, चंद्रकांत जाधव, संतोष जाधव, संतोष पाटोळे, छगन पाटोळे, ब्रह्मदेव जगदाळे आदींसह गावोगावचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, अंकुशराव दबडे यांनी आभार मानले। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि रविराज महामुनी, वडूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।